नमस्कार, मी जयश्री वाघ। सध्या सगळीकडे हा जो काही कोरोनाचा भयंकर असा काळ चालू आहे, थैमान चालू आहे, परंतु तरीसुद्धा आपल्याला आशावादी राहायचे आहे। कुठेतरी एका सकारात्मक भावनेची पेरणी आपल्याला करायची आहे आणि त्यासाठीच देशदूतने हा जो काही उपक्रम सुरू केलेला आहे त्यात मी माझी कविता सादर करते आणि हा जो काही एक आनंद आहे तो आपल्याशी वाटून घेण्याचा प्रयत्न करते। माझ्या कवितेचं नाव आहे अव्यक्ताचा अबोल दरवळ। डोळ्यांच्या सस्मित चांदण्या हळूच जराशा झिलमिलताना, डोळ्यांच्या सस्मित चांदण्या हळूच जराशा झिलमिलताना, अन ओठांची नवथर थर थर विलगत बिलगत किलबिलताना, डोळ्यांच्या सस्मित चांदण्या हळूच जराशी जराशा झिलमिलताना, अन ओठांची नवथर थर थर विलगत बिलगत किलबिलताना, हृदय नाच रे फुल पाखरू, हृदय नाच रे फुल पाखरू स्थित प्रज्ञ अन होते स्तंभित, हृदय नाच रे फुल पाखरू स्थित प्रज्ञ अन होते स्तंभित, स्पर्शा वाचूनही स्पर्शाची धुंद दिव्यता अनुभवताना, हृदय नाच रे फुल पाखरू स्थित प्रज्ञ अन होते स्तंभित, स्पर्शा वाचूनही स्पर्शाची धुंद दिव्यता अनुभवताना। या देहाचे जर्जर अंबर, या देहाचे जर्जर अंबर चंद्रकळ्यांचा ल्याले मोहर, या देहाचे जर्जर अंबर चंद्रकळ्यांचा ल्याले मोहर, मुक्त उधळली अवखळ खळखळ निर्झर होऊ निझर झरताना, मुक्त उधळली अवखळ खळखळ निर्झर होऊ निझर झरताना। अव्यक्ताचा अबोल दरवळ, अव्यक्ताचा अबोल दरवळ किती सावरू आस अनावर, हे चित्तीचे स्वैर वासरू जरा थबकते हुंदडताना, हे चित्तीचे स्वैर वासरू जरा थबकते हुंदडताना। अव्यक्ताचा अबोल दरवळ किती सावरू आस अनावर, हे चित्तीचे स्वैर वासरू जरा थबकते हुंदडताना, डोळ्यांच्या सस्मित चांदण्या हळूच जराशा झिलमिलताना, अन ओठांची नवथर थर थर विलगत बिलगत किलबिलताना। धन्यवाद।